जी आहे त्यांचे परिवाराशी आज भेट घेतली पण याची सुद्धा त्यांचे जे मुल मुलगा आहे एकटाच मुलगा आहे तो आणि त्यांनी जे व्यथा सांगितली जी घटनाची पूर्ण परिस्थिती मी त्यांना विचारली फोनवरही विचारली होती आणि आतासुद्धा त्यांच्या परिजनासोबतही मी बोलली होती आणि त्यांच्याशी बोल बोलत असताना ते त्यांचे अश्रू थांबत नव्हते आणि ते एकच गोष्टी म्हणत होते की मी माझे वडिलाला माझे मांडीवर ठेवून जेव्हा त्यांचं रक्त साथ होतं तेव्हा मी हेच विचार करत होतो की माझे वडिलासारखे शांत स्वभावाचे आपले कामाशी काम ठेवणाऱ्या व्यक्तीला या बेरमीनी असं मारून का टाकलं म्हणून तर मी त्यांना विचारलं की एखादा मेसेज असा आपण काही फॉरवर्ड केला होता बाबांनी या फॉरवर्ड मेसेज आपल्याला खूप सारे येतात आपण एक विचारधारेला फॉलो करतो ते विचारधाराला फॉरवर्ड करण्यात आलं होतं का त्यांनी म्हटलं हव माझे बाबांनी फॉरवर्ड आलेला मेसेज आम्ही एक ग्रुपमध्ये त्यांचे जे मित्र होते त्याच्यामध्ये हे जे एक त्यांचं मित्र जे सांगत आहे बाकी लोक त्याच्यामध्ये ते आ, होते ते त्या ग्रुपमध्ये ॲडिट आणि त्या ग्रुपमध्ये आपली विचारधारा एक हिंदू विचारधारांना त्यांना फॉरवर्ड केलं म्हणून हे घटनाला अंजाम दिलं पण बारा दिवसापासून जे डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट काय करत होती एन आय एपर्यंत हो, आणि नॅशनल चॅनल येपर्यंत आमची हो, महाराष्ट्राची चॅनल येपर्यंत ॲक्टिव्ह हो, होईपर्यंत हो, डिपार्टमेंट जर हिचं चौकशी करत नसन तर मग न्याय आणि हे कुठे व्यवस्था कुठे केली आमची जे दहा बारा दिवस आधी जी घटना आमच्या महाराष्ट्रामध्ये घडत होती जे सत्ता पलटफेर होत होती त्याच्यामध्ये पहिल्यांदा तर देशामध्ये असं विचारधारांसाठी हिंदू विचाराला घेऊन कोणती सरकार पडते आणि दुसरी सरकार स्थापन होते त्याच्यामध्ये अशी जर मुद्दे बाहेर आले तर अजून आमचे सरकारची बदनामी होईल या लपवण्यासाठी जे अमरावतीचे गार्जियन मिनिस्टर त्यांनी प्रेशर आणून जे डिपार्टमेंटनी काम केलं आणि सी पी आरती सिंगनी या पूर्ण प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न केला मला वाटते ज्यांनी घटना केली ज्यांच्या हातून हे घटना घडली ज्यांनी उद्देश घेऊन ही घटना केली त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे पण ज्या सी पीनी या घटनेला दाबण्याचा प्रयत्न केला त्या सी पीवरही बरोबरीची कारवाई झाली पाहिजे तेसुद्धा आपण एन आय एला केंद्रीय एजन्सीला आपण माग करत आहे आणि या परिवारची व्यथा एकच होती की हा पूर्ण घटना झाली आमच्यासोबत आमचे बाबा निघून गेले आमचे परिवाराचे सदस्य निघून गेला पण आता फास्ट ट्रॅकमध्ये या केसला आणून लवकरात लवकर या आरोपींना दंड दिला पाहिजे आम्ही तर केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला सुद्धा डिमांड करतो माग करतो की असे आरोपींना चौकात आणून असा त्यांच्यासोबत व्यवहार झाला पाहिजे आणि सजा दिली पाहिजे की स्वप्नातही असा करण्याचा विचार त्यांनी केला नाही पाहिजे आणि देशामध्ये एक एक्झॅम्पल सेट केला पाहिजे की या विचारधाराला जर कोणी विरोध करत असेल त्यांच्यासोबत असंच पनिश आम्ही त्यांना करणार आहे या भीती निर्माण करणं खूप आवश्यक आहे कारण आमच्या अमरावतीमध्ये दहा बारा लोकांना थ्रेटनिंग येत आहे त्यांना फोनवर सांगण्यात येत आहे जर तुम्ही माफी मागितली तुम्ही फॉरवर्ड केले मेसेज तुम्ही माफी जर मागितली नाही तर तुमच्यासोबतही आम्ही हेच करणार आहे आणि ह्यांना सिक्युरिटी देण्याचं काम आता प्रशासनचं आहे पोलीस डिपार्टमेंटचं आहे जर त्यांना काही वर खाली झाला त्यांच्यासोबत हे पूर्ण जबाबदारी प्रशासनची राहणार आहे पोलिसांनी जर ते हंड्रेड पर्सेंट वाचली असतील कारण ही घटना उदयपूरची जसं पूर्ण देशामध्ये पूर्ण ग्लोबली वर्ल्डमध्ये जे घटना बाहेर पडली त्यांचा व्हिडिओ बाहेर आला आणि हीच घटना बाहेर पडली असे तर उदयपूरचा जो टेलर ज्याची बेरहमीनी हत्या करण्यात आली त्यांना मारण्यात आलं तर ते, ते कुठे ना कुठे वाचले असते एवढं नक्की आहे